शहर आणि जिल्ह्यातील घडामोडी एकाच क्लिकवर ताज्या आणि सुपरफास्ट बातम्यांसाठी सोलापूरकरांच्या हक्काचं MH13 न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या महाराष्ट्रातील युवा वर्ग एक चांगल्या पद्धतीने मैदानी चाचणीसाठी प्रयत्न करत असतात, लेखीसाठी प्रयत्न करत असतात, परंतु MPSC आयोगाच्या अध्यक्षांनी मनाचा कारभार करत, मनमानवी कारभार करत PSI पदासाठी जी मेरिट लागली जाते त्याच्यामध्ये फिजिकलचे मार्क जे आहेत हे मेरिटमध्ये यापुढे आता धरले जाणार नाहीत अशा आशयाचा GR त्यांनी काढला गेलेला आहे. PSI पद हे SC मध्ये बसून काम करण्यासारखं नाहीये, तर गुन्हेगारीचे पार्श्वभूमी गुन्हेगारांना दोन फाईट करण्यासाठी हा पद आहे. PSI पद हे SC मध्ये बसून करण्यासारखं काम नाहीये. PSI पद हे गुन्हेगारांसोबत दोन हात करण्यासारखं पद आहे. म्हणून PSI पदवीसाठी थांबणाऱ्या विद्यार्थ्यांचे शारीरिक चाचणीचे मार्क जे आहेत ते मेरिटमध्ये घेतले पाहिजेत. आज गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही बघताय देवेंद्र फडणवीसच्या काळापासून हे असे काही मनमानी कारभार घडत आलेले आहेत आणि MPSC आयोगाचे अध्यक्ष जे सतीश गवई म्हणून आहेत ते मनमानी कारभार करतात आणि यावेळेस जे फिजिकलचे मार्क त्यांची मेरिटमध्ये घेतले नाहीत हा बहुजनाला होणारा सगळ्यात मोठा अन्याय आहे. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की राज्यपाल महोदयांना देखील सांगू इच्छितो की MPSC आयोगाच्या अध्यक्षाची निवड ही राष्ट्रपतीच्या अतिरिक्त होत असते आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील यावेळेस देखील आम्ही MPSC च्या विद्यार्थ्यांनी निवेदन दिले होते, परंतु त्यांनी कोणत्याही पद्धतीचा दखल न घेता त्यांनी मुख्यमंत्री पदावर असताना जे काही कारभार केलेले आहेत त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज सगळे MPSC चे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो की यापुढे 2021चा जो GR काढलेला आहे तो रद्द झाला पाहिजे आणि PSI पदासाठी जी काही मेरिट लागली जाते ते मेरिट लागत असताना फिजिकलचे जे 100 मार्क आहेत ते मेरिटमध्ये लागले पाहिजेत ह्याच अनुषंगाने आम्ही आज आंदोलन केलेलं आहे. गेली 2 वर्ष झालं आम्ही लेखी परीक्षा आणि PSI साठी लेखी परीक्षा आणि फिजिकल दोन्हींचीही तयारी करत होतो, पण 25 मे रोजी आयोगानं एक घोषणा काढली की मेरिट लिस्टमध्ये म्हणजे PSI च्या अगोदर मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर मैदानी चाचणी आणि त्याच्यानंतर मुलाखत व्हायची आणि शेवटी लेखी परीक्षेचे मार्क आणि मुलाखतीचे मार्क ह्या दोन्हींचे मार्क पकडूनच मेरिट लावण्याचं जे घोषणा काढलं त्याचा आम्ही विरोध करायला लागलो. आमची मागणी इतकीच आहे की आम्ही 2 वर्ष झालं फिजिकलची तयारी करतो म्हणजेच मैदानी चाचणीची तयारी करत आहोत आणि अचानकपणे मैदानी चाचणीचे मार्क ग्राह्य न धरण्याचा निर्णय घेतल्यामुळं आमच्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे. कारण गेली 2 वर्ष आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे ग्राउंडला आणि त्याच्यात मार्क जर पकडले नसतील तर आमचा त्याच्यामध्ये खूप वेळसुद्धा गेलेला आहे आणि याचा फायदा इतर लोकांना सुद्धा, इतर मुलं जे प्रॉपर राज्यसेवेची तयारी करतात, जे पहिल्यापासूनच लेखीची परीक्षेची तयारी करतात, त्यांचा आणि फिजिकलचा काहीच संबंध नाही आहे. जर MPSC ला बुद्धिवंतांची तर गरज पाहिजे, जर PSI म्हणजे पोलीस अधिकारी की त्याची पर्सनॅलिटीच नाही आहे, त्याचं काय सक्षम अधिकारीच नाही आहे, तुम्हाला अशा अधिकाऱ्यांची जर गरज नसेल तर मग उपयोग काय आहे. जर तुम्हाला PSI फिजिकलचे मार्क जर ग्राह्यच धरायचे नसतील तर तुम्ही फिजिकल घेता तरी कशाला. मग आमची एवढी सगळ्या विद्यार्थ्यांची हीच मागणी आहे की अख्ख्या महाराष्ट्र पूर्ण जिल्ह्यातून या गोष्टीला विरोध होत आहे. आमची हीच मागणी आहे की PSI ची जी मैदानी चाचणी आहे ती पूर्ववत झाली पाहिजे, PSI चे जे फिजिकलचे मार्क आहेत ते अंतिम यादीत धरलेच पाहिजेत.